नमस्कार, कसे आहात? आपल्या आस्वादमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज तुम्हाला मी काकडीचे डोसे दाखवणार आहे. जरा नाव ऐकल्यावर जरा वेगळ्यापणा वाटलं ना. हे जरा डोसे आपण करतो नेहमी त्याप्रमाणे आहे, पण मी आज त्यात काकडी घातली आहे. त्याचा एक फ्लेवर त्या डोश्यांमध्ये उतरतो. तर चला पाहूया आज आपण काकडीचे डोसे. मी काकडीचे डोसे बनवणार आहे. मालवणी भाषेत त्यांना आंबोळाही म्हणतात. तर आपल्याला काकडी ही घ्यायची आहे. त्याला मालवणी भाषेत पावसव बोलतात. हे 1 किलो तांदूळ आहेत. आपण तांदूळ कोणतेही वापरू शकतो. आणि ते मी 3 ते 4 तास निदान चांगले भिजत ठेवायचे आहेत. आणि नंतर हे 1/2 किलो उडीद डाळ आहे, ती पण मी भिजत ठेवलेली होती 3 ते 4 तास. आता हे स्वच्छ धुवून दोन्ही वस्तू घ्यायच्या आहेत आणि मिक्सरला ग्राइंड करायचे आहेत. जेव्हा आपण हे मिक्सरला दोन्ही गोष्टी ग्राइंड करतो तेव्हा ते आता सध्या पावसाळा असल्यामुळे पीठ लवकर येत नाही, म्हणून थोडंसं कोमट पाणी घालायचं आणि पाणी जास्त नाही घालायचं आहे, कारण आपण काकडी शिजवून घ्यायची आहे. त्यामुळे पाणी हे थोडं कमीच घालायचं आहे बॅटर करताना. आता मी काकडी किसून घेतली आहे आणि बिया बाजूला केल्या आहेत. ही आता काकडी आपण घेऊया घालून आणि ही गरम करून घ्यायची आहे. आणि काकडी पूर्ण शिजायला द्यायची आहे. असं पाणी सुटतं. ही काकडी शिजली थोडीशी, पाणी एकदम चांगलं सुटलं की मग ते आपण तांदूळ आणि उडदाचं जे बॅटर केलं आहे त्याच्यामध्ये हे मिक्स करायची आहे. 2 ते 3 मिनटांनी चांगली आता ही काकडी आपली शिजलेली आहे. आता आपण गॅस बंद करू. आता हे मी डोश्याचं पीठ बॅटर मिक्सरला ग्राइंड करून घेतलं आहे. आता तुम्ही अशी कन्सिस्टन्सी बघू शकता, एकदम थोडासा घट्टच आहे, कारण आपल्याला हे काकडीचं जे गरम केलेलं जो किस आहे तो याच्यात टाकायचं आहे, म्हणून पाणी थोडं कमीच घालायचं आहे, कारण ऑलरेडी काकडीला पाणी भरपूर सुटलेलं असतं. आता मी हे टाकून घेत आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. याच्यामुळे डोश्याला चांगला एक फ्लेवर येतो आणि चविष्ट लागतात डोसे. आपल्या चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता याच्यामध्ये मी 1 थेंब तेल ओतत आहे. मी हे कुकरमध्ये ठेवलं आहे बॅटर. तर मी ही रिंग पण ठेवली आहे आणि ही शिटी पण ठेवली आहे. आणि आता हे बंद करून मी हे बॅटर झाकून ठेवते. हे रात्रभर आपण ठेवलेलं होतं. तर आता हे पीठ आलेलं आहे. तर आपण आता काकडीचे डोसे करायला घेऊया. आता मी भिडं तापट ठेवलं आहे. तुमच्याकडे जर पॅन असेल तर पॅनही घेऊ शकता. त्याला आता मी तेल लावत आहे. बॅटर ढवळून आता डोसे काढायला घेऊ काकडीचे. त्याच्यावर झाकण ठेवून 2 मिनिटं वाफ आणून देऊ. आता आपण हे डोसा पलटून घेऊ. आंबोळी छान एकदम क्रिस्पी दिसत आहे. वरून कलरही सुंदर आला आहे. आता दुसरी आंबोळी आपण काढून घेऊ. एकदम सॉफ्ट झाले आहेत पोटात हे डोसे. पलटून येत आहे. मस्त असं क्रिस्पीपणा येतो डोश्याला. छान वाटतात डोसे. आता पाहू शकता तुम्ही किती मस्त सुंदर असे काकडीचे डोसे किंवा आंबोळ्या पण म्हणू शकता ते रेडी झालेले आहेत. त्याच्यावर तुम्ही तुमची हिरवी चटणी नारळाची ती पण करू शकता आणि ते खायला पण सुंदर लागतात.
आणि टेस्टही काकडीची त्याच्यामध्ये सुंदर येते. करून दाखवते बेस किती सॉफ्ट झाले आहेत मस्तपैकी. याचे साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेलं आहे आणि जर ही रेसिपी आवडली तर तुम्ही ह्याला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि याचे कमेंट बॉक्समध्ये मला जरूर तुमचे विचार शेअर करा.